मागील वर्षी नाशिक शहरात डेंग्यूनं हाहाकार माजवला होता, तर यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये आतापर्यंत 15 अधिक रुग्ण आढळून आले आहेत ते डेंग्यूचे. एकट्या जुलै महिन्यातच 8 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात नियमितपणे धूर आणि औषध फवारणी होत नाहीये, त्यातच ठिकठिकाणी घाणीचाच फैलाव, साचलेलं पाणी आणि कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांची वानवा यामुळे साथीच्या रोगांना आयतं आमंत्रण असल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवरती जे कामं व्हायला पाहिजे, जे स्थानिक लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे, त्यावरती पूर्तता लक्ष कोणाचंच नाही असं आम्हाला दिसून येत आहे. आज डेंग्यू परत तोंड काढत आहे बाहेर शहरामध्ये आणि त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही. आज तुम्ही फक्त सिंहस्थ म्हणून जर काम करत असाल तर चुकीचंच आहे, पण तुम्ही सिंहस्थाचं काम करत असताना स्थानिक लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आज जर डेंग्यूची साथ परत येणार शहरामध्ये, आज जे लोक येणार आहेत बाहेरगावचे लोक येणार आहे त्यांच्यासाठी तो डेंग्यू तुम्ही आमंत्रण म्हणून ठेवलेला आहेत का? कुठलंही आउटपुट यातनं निघत नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला काही ताकीद दिली जात नाही, कॉन्ट्रॅक्ट बदलला जात नाही, त्याला वाचवण्याचं काम होतं. कुठल्या पक्षाशी निगडीत आहे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे. या कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याकरता वेळोवेळी या बैठका घ्यायच्या, काहीतरी थातुरमातूर बोलायचं, पेपरला द्यायचं, पण डेंग्यू हा प्रसार या शहरातला थांबण्याचा कुठलाही प्रयत्न प्रशासनाकडनं होता. महापालिका प्रशासन मात्र मागच्या वेळेपेक्षा रुग्णांची संख्या यंदा कमी झाल्याचं सांगण्यातच धन्यता मानते. त्यातच सरकारचा वैद्यकीय विभाग आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्या आकडेवारीतच तफावत आहे. डेंग्यूबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे, परंतु ॲज कम्पेअर आपण 14-15 असं जर कम्पेअर केलं तर यावेळेला 2014 प्रत्येक महिन्यात वाईज आपण जर गेलो तर आकडेवारीमध्ये किंवा रुग्णामध्ये बऱ्यापैकी कमी आहे. याआधी सुद्धा विद्यमान आणि तत्कालीन महापौरांनी आरोग्य व्यवस्थेबाबत अनेक बैठका बोलावल्या, मात्र 1-2 दिवसांच्या अंमलबजावणीनंतर पुढे काहीच घडताना दिसलं नसल्याचा नाशिककरांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.